अमरावती जिल्ह्यातील नारगावंडी येथील सेवानिवृत्त कॅप्टन अशोक महाजन यांनी पोस्टल तिकिटाचं प्रदर्शन आयोजित केलंय. कॅप्टन महाजन यांच्याकडे 4,500 पेक्षा जास्त तिकिटांचा संग्रह आहे. या प्रदर्शनाला चांगलीच गर्दी होतीये. अनेक लोकांना छंद असतात आणि विशेषतः पोस्टाची तिकीटं गोळा करणं हा छंद अनेक लोकांना असतो. अशीच पोस्टाची तिकीटं या महाशयांनी गोळा केली आहेत आणि तब्बल 4,500 तिकिटांचा अनमोल खजिना अमरावतीतल्या या अवलियाकडे आहे. आणि या पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी यावेळी गर्दी केली. पोस्ट तिकिटांची दुनियाच या अवलियानं अमरावतीकरांसाठी खुली केली आहे. पुरस्कार जसं भारतरत्न सिव्हिलचा आणि भारतातल्या आर्मर्ड फोर्सेस ऑफ इंडिया इथलं सगळ्यात मोठं परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र, कीर्ती चक्र, सूर्यचक्र आणि जे काही अवॉर्ड आहे ज्याच्यावरती त्यांच्या शौर्य, त्यांचे पराक्रम, त्यांच्या मेहनत या सर्वावर त्यांच्या सर्वोच्च बलिदानावरती दिले जाते त्याचं सगळ्याची ओळखपत्र तिथे प्रतिकृती म्हणून दाखवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे कोणत्या क्षेत्रात कधी मिळालं त्याची सगळी जाणकारी दिलेली आहे. फर्स्ट वर्ल्ड वॉरपासून जसं ब्रिटिश काळी व्हिक्टोरिया क्रॉस होतो ते अशोक चक्र बरोबरच मिलिटरी क्रॉस आहे त्याचं सगळ्याची प्रतिकृती आणि वर्णन तिथे केलेलं आहे. त्यामुळे काय आपण कोणाला जरी विचारलं की सेनातला सगळ्यात मोठा हिरो कोण तो आपण सांगू शकत नाही. अशासारखं एक मार्गदर्शन आणि मुलांना त्याची प्रेरणा मिळो आणि देशभक्तीची एक जागृती त्याच्यामध्ये निर्माण हो, त्याच्याचं शौर्य, त्याचे जे सुप्त गुण आहे ते येऊन देशाच्या कामी यावं यासाठी मी यात प्रयत्न केलेला आहे. सैनिकातर्फे साहेबांनी जे प्रदर्शन इथे मांडलं ते अत्यंत प्रेरणादायी आणि एज्युकेशनच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. इथल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि या प्रदर्शनाबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि आमचे मार्गदर्शक अरुणभाऊ अडसड यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचंही मी आभार मानतो.